विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल बघू. तर बघा, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल काय? द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशियो ऑफ रिमेनिंग साइड. तर पहिल्यांदा याला इथपर्यंतच वाचतो. द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, एक ट्रायंगल आहे आणि त्याचा एक बायसेक्टर आहे, एवढाच विचार करू पाहिजे. एक ट्रायंगल, सपोज हा एक ट्रायंगल काढतो, ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल ए बी सी इज अ ट्रायंगल अँड सपोज दिस इज अ बायसेक्टर ऑफ एन अँगल. देन व्हाट इज द गिवन? एक ट्रायंगल माहिती आहे आपल्याला, ट्रायंगल इज ए बी सी अँड दिस इज अ बायसेक्टर ऑफ अँगल सी. देअरफॉर द गिवन इज दॅट, गिवन इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी द बायसेक्टर ऑफ अँगल सी इंटरसेक्ट साइड ए बी एट पॉइंट ई. दिस इज द गिवन एट पॉइंट ई. दिस इज द गिवन. द इन ट्रायंगल ए बी सी द बायसेक्टर ऑफ अँगल सी इंटरसेक्ट साइड ए बी एट पॉइंट बी. देन आता नंतर वाचतो, डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल. म्हणजे हा जो बायसेक्टर आहे तो कोणाला डिवाइड करतो? अपोजिट साइड. या अँगलच्या अपोजिट साइड कोणती आहे? ए बी. याला डिवाइड केलं दोन पार्ट मध्ये, ए आणि बी. डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड, मीन्स या दोन सेगमेंटचा रेशो आणि रिमेनिंग साइडचा रेशो इक्वल असतो हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह ए ई अपॉन बी आर ई बी, ए बी ए अपॉन ई बी इक्वल टू ए सी अपॉन बी सी, सी बी ए सी अपॉन सी बी. दिस इज दिस वी हॅव टू प्रूव्ह. आता हे थेरम प्रूव्ह करताना इथे कन्स्ट्रक्शन करावं लागेल. काय कन्स्ट्रक्शन करतो बघ, की ड्रॉ लाईन थ्रू पॉइंट बी. आता अशी कन्स्ट्रक्शन का करता येते? कारण आपल्याला युक्लिडचं पॉस्युलेट माहित आहे की वी कॅन ड्रॉ वन अँड ओनली वन लाईन थ्रू अ पॉइंट नॉट ऑन अ लाईन पॅरलल टू द गिवन लाईन. म्हणजे दिलेल्या लाईनला पॅरल असणारी आणि दिलेल्या पॉइंटच्या बाहेरच्या बिंदूतून काढणारी एक आणि एक लाईन काढता येते विथ द हेल्प ऑफ युक्लिड्स पॉस्युलेट. मग आपण एक लाईन काढू की जी लाईन याला पॅरलल असली पाहिजे. ड्रॉ लाईन थ्रू पॉइंट बी पॅरलल टू सेगमेंट सी, पॅरलल टू सेगमेंट सी. ही सेगमेंट सी ला पॅरलल असणारी एक लाईन काढली. देन व्हेन वी एक्सटेंड दिस एट पॉइंट डी मीन्स इन ट्रायंगल ए बी वी ड्रॉ अ लाईन थ्रू पॉइंट बी अँड पॅरलल टू सेगमेंट सी विच इंटरसेक्ट सेगमेंट ए सी एट पॉइंट डी. व्हेन वी एक्सटेंड द सेगमेंट ए सी इंटरसेक्ट एट पॉइंट डी मीन्स कन्स्ट्रक्शन काय केली बाबा, की या बी मधून जाणारी एक लाईन काढली की जी सीईला पॅरल आहे आणि एसी जर वाढवली तर तिला कुठे छेदते? बिंदू पॉइंट डी मध्ये. मीन्स ड्रॉ अ लाईन थ्रू पॉइंट बी अँड पॅरलल टू सेगमेंट सी विच इंटरसेक्ट पॅरलल टू सेगमेंट सी विच इंटरसेक्ट द एक्सटेंडेड सेगमेंट ए सी एट पॉइंट डी. देन दिस इज द कन्स्ट्रक्शन. देन प्रूफ,
प्रूव काय करता कंस्ट्रक्शन काय केली की या पॉइंट मधून जाणारी लाईन काढली जी याला पॅरल आहे आणि ती ही सेगमेंट एसी जर वाढवला तर त्याला कुठं कुठं जाते एक्स ई एक्स टी एन डी डी स्टँड बरोबर देन फर्स्ट फर्स्ट स्टेटमेंट आता पहिला स्टेटमेंट मी काय घेतो हा ट्रायंगल घेतो इन ट्रायंगल ए बी डी इन ट्रायंगल ए बी डी इन ट्रायंगल ए बी डी व्हॉट इज द गिवन कन्स्ट्रक्शन आताच केली आपण की सेगमेंट सी आणि सेगमेंट बी डी हे कसे आहेत पॅरल आहे सेगमेंट सेगमेंट सीई सीई पॅरल सेगमेंट बीडी बीडी बिकॉज कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन बिकॉज कन्स्ट्रक्शन देन नंबर टू आता काय ह्या सेगमेंट पॅरल इन ट्रायंगल इन ट्रायंगल ए बी डी द सेगमेंट सी इज पॅरल टू बी डी देन बाय बीपीटी वी कॅन राईट एई अपॉन ईबी एई अपॉन ईबी इक्वल टू ए सी अपॉन सी डी ए सी अपॉन सी डी बाय बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम देन व्हॉट वी टू प्रूव एई अपॉन ईबी इक्वल टू ए सी अपॉन सी डी इथं काय मिळालं आपल्याला ए अपॉन ईबी इक्वल टू ए सी अपॉन सी डी फक्त सीबी इथं सी इथं सीबी पाहिजे आणि इथं सीडी मिळालं म्हणजे आपल्याला एकच काम करायचं आता की सीडी आणि सीबी कसे कॉन्ग्रुएंट दाखवता येईल त्याचा प्रयत्न करा बरं सी सीबी आणि सीडी हे जर कॉन्ग्रुएंट दाखवलं तर या स्टेटमेंट मध्ये सीडीच्या जागी सीबी टाकले की आपलं आपल्याला टू प्रूव्ह मिळालं आता हे कसं मिळवता येईल देन आता मी बा आपल्याला माहित आहे सेगमेंट ह्या दोन सेगमेंट पॅरल आहे हा अँगल ह्या दोन सेगमेंट जर पॅरल असतील तर ही जर ट्रान्सवर्सल घेतली आपण दिस इज सेगमेंट बीसी इज अ ट्रान्सवर्सल देन दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट बिकॉज अल्टरनेट अँगल मेड बाय ट्रान्सवर्सल बीसी मेड बाय ट्रान्सवर्सल बीसी देन थर्ड स्टेटमेंट देअरफॉर अँगल ई सी बी अँगल ई सी बी कॉन्ग्रुएंट अँगल कॉन्ग्रुएंट अँगल सी बी डी बिकॉज अल्टरनेट अल्टरनेट अँगल्स मेड बाय ट्रान्सवर्सल ट्रान्सवर्सल बीसी मेड बाय ट्रान्सवर्सल बीसी देन नंबर फोर देन नंबर फोर दिस टू लाईन्स आर पॅरल दिस टू लाईन्स आर पॅरल देअरफॉर दिस टू अँगल्स आर corresponding angles these two angles are corresponding angle made by transversal ad made by transversal ad which two angles these two angles ac ace and cdb cdb then therefore angle ace congruent angle ace congruent angle cdb C, D, B, because corresponding angles made by transversal AD, made by transversal AD. Then number fifth, what is the given? Given in triangle ABC, the bisector of angle C intersects side AB at means this is a bisector. This is a bisector. Therefore, we can say that these two angles are congruent. ACE congruent angle CEB. This is a bisector. Therefore, these two angles are congruent. Therefore, fifth statement is that angle ACE congruent angle ECB because given. And then number six. From 3, 4 and 5, this angle, what is the third statement? These two angles are congruent. And in the fourth statement, these two angles are congruent because corresponding angle, these two angles are alternate angle, and these two angles are congruent because, and this is a bisector. If this angle is congruent with this, this angle is congruent with this, and these two angles are congruent, therefore we can say that these two angles are also congruent. From, therefore, angle CB, angle CBD CBD congruent angle
CDB, congruent angle CDB, because from 3, 4 and 5, 3, 4, 5. Then, look here, these two angles are congruent. These two angles are congruent. Then in triangle CDB or CBD, in triangle CBD, these two angles are congruent. If two angles of a triangle are congruent, then side opposite to them are congruent. Side opposite to them are congruent. And therefore, the angle opposite to that side is this, and that angle opposite to that side is this. These two segments are congruent. Therefore, number 7, in triangle CBD, these two angles are congruent. Therefore, which two angles? Sides are congruent. Therefore, segment CD, congruent segment CD, because side opposite to congruent angles. Then number 8. The CD and CB are congruent. CD and CB are congruent. Therefore, we can write CD equal to CB. Therefore, CD equal to CB. CB equal to CB. Then number 9. Put the value of CD. CD equal to CB. Put here CD equal to CB. CD is like for the CB double. Therefore, we write AE upon EB equal to AC upon CB from kunta statement one level. From 2 and 8. And this is the property of angle bisector theorem. What we have to do? AE upon EB equal to AC upon CB. Here we write AE upon EB equal to AC upon CB. And hence the theorem is proved.